ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. इयत्ता पहिली विषय गणित घटक चला वजाबाकी शिकू. बाळांनो चित्र बघा. तुम्हाला पहिलं चित्र दिसतंय की नाही? तिच्यामध्ये एक दादा आणि एक ताई दिसते. त्या दादाचं नाव आहे यश आणि त्या ताईचं नाव आहे रमा. मग आता त्या यशकडे तीन जांभळं होती. किती जांभळं होती? तीन जांभळं. बघा ताटामध्ये त्यांच्या पुढे ताट आहे, तिच्यामध्ये तीन जांभळं दिसत आहेत. मग त्यातली दोन जांभळे जी आहे ती त्याने रमाला दिली. आता त्याच्याकडे किती जांभळं उरली? मग बघा पुढच्या चित्रामध्ये यशने रमाला दोन जांभळं दिली आहेत. ताटामध्ये किती शिल्लक आहे? मग एक जांभूळ. किती आहे? एक. खाली गणित पण दिलं आहे बघा. बघा आता त्या गोलमध्ये तीन जांभळं दिलेली आहेत, दिसत आहे ना तुम्हाला? हां. मग त्या दोन जांभळावरती रेष मारलेली आहे, दिसत आहे ना? मग त्यातलं एकच शिल्लक आहे जांभूळ, बरोबर आहे की नाही? मग तीन वजा दोन बरोबर एक. आता खाली बघा. आता हे चित्र पाहिले का? हां. नदी काठावर पाच बेडूक बसले होते. एका बेडकाने पाण्यात टुनकून उडी मारली. आता काठावर किती बेडूक उरले ते मोजा. मग आता किती बेडूक होते? पाच, बरोबर आहे की नाही? मग तिथे बघा पाच लिहिलेलं आहे खाली, बरोबर आहे की नाही? तिथे ती आडवी रेष आहे, त्याला वजाबाकीचं चिन्ह म्हणतात. मग तिच्यामधून एक बेडूक काय झालं? पाण्यामध्ये टुनकून त्याने उडी मारली. मग मोजा बरं बाळांनो, किती राहिले ते मोजा बरं. एक दोन तीन चार. किती राहिले? चार बेडूक. किती राहिले? मग चार बेडूक. मग आता पुढे बघा, गणित पण दिलेलं आहे. हां, उभ्या पद्धतीने पाच वजा एक बरोबर चार. बाळांनो तिथे बघा, तुम्हाला एक मुलगा दिसतोय ना? हां, त्याच्या हातामध्ये फुगे आहेत, बरोबर आहे की नाही? मग वजाबाकी जे करतो की नाही आपण, त्या वजाबाकीला काय काय म्हणतात तिथे त्या फुग्यावर लिहिलेलं आहे. आता तिथे काय लिहिलेलं आहे बघा बरं. एका संख्येतून दुसरी संख्या कमी करण्यासाठी म्हणजेच वजाबाकी करण्यासाठी, बघा आडवी रेष दिसते तुम्हाला छोटी, हे चिन्ह वापरतात. ते वजा असे वाचतात. चित्रे बघा आणि चौकटी पूर्ण करा. बाळांनो तिथे स्टारचं चित्र दिसत आहे की नाही तुम्हाला? हां. किती आहेत मग ते? एक दोन तीन चार. चार स्टार आहे, बरोबर आहे की नाही? दुसऱ्या बाजूला किती स्टार आहे? तिथे पण चार स्टार आहे. पण पुढच्या बाजूला दिसत आहे की नाही तुम्हाला, दुसऱ्या बाजूचे? हां, तिच्यामध्ये दोन स्टारवरती आडव्या रेषा मारलेल्या आहेत. म्हणजे या चार स्टारमधून किती स्टार कमी करायचे आपल्याला? दोन कमी करायचे. मग चार वजा दोन. मग तिथे किती शिल्लक राहिले बघा बरं, पुढे दिसत आहे तुम्हाला? हां, दोन. किती शिल्लक राहिले? मग दोन. मग चार वजा दोन बरोबर दोन. आता पुढे बघा, पुढचं चित्र दिसत आहे तुम्हाला त्रिकोणाचं. हां. मग किती त्रिकोण आहे तिथे? पाच. किती दिसत आहे तिथे? पाच. पुढे बघा, त्याच्या पुढे पण किती त्रिकोण आहे? पाच. पण दोन त्रिकोणवरती रेषा मारलेल्या आहेत, दिसत आहे की नाही तुम्हाला? मग पाचमधून दोन रेषा मारलेले त्रिकोण आपल्याला कमी करायचे आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजे मग किती शिल्लक राहिले तिथे बघा? किती शिल्लक राहिले मग सांगा बरं? तीन. किती शिल्लक राहिले? तीन. पाच वजा दोन बरोबर तीन. आता पुढे बघा बाळांनो, तिथे चौकोन दिसत आहे तुम्हाला. हां. किती चौकोन आहे ते? तीन चौकोन आहे. परत त्याच्या पुढे बघा, किती चौकोन दिसत आहे तुम्हाला? तीनच चौकोन दिसत आहे, बरोबर आहे की नाही? पण मग त्या तीन चौकोनापैकी किती चौकोनवरती रेष मारलेले आहेत? दोन चौकोनावरती, बरोबर आहे की नाही? मग तीनामधून दोन गेले, किती शिल्लक राहिले तिथे? किती उरले बघा तिथे? एक. मग तीन वजा दोन बरोबर किती? मग एक. बाळांनो आता आपण वजाबाकी शिकलो की नाही? मग त्याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करायचा आहे. धन्यवाद.